नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, लाखांदूर पवणे राज्यमार्गावरील घटना। दुपारच्या सुमारास मालकी दुचाकीने खासगी कामासाठी आंतर तालुक्यात गेलेल्या एका युवकाच्या दुचाकीला परतीच्या दरम्यान अज्ञात ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकी चालक युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली। सदर घटना 13 मार्च रोजी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास लाखांदूर ते पवणे राज्यमार्गावरील मोहरी फाट्यानजीक घडली। या अपघातात लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथील दीपेश गुलाब गायकवाड व 28 वर्षीय नामक युवकाचा जागीच मृत्यू झाला। पोलीस सूत्रानुसार घटनेतील मृतक युवक गत वर्षभरापूर्वीपासून स्थानिक मोहरणा ग्रामपंचायतीत रोजंदारी मजूर म्हणून शिपाई म्हणून कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली। दरम्यान घटनेच्या दिवशी घटनेतील मृतक रोजंदारी मजूर कर्मचाऱ्याने ग्रामपंचायत अंतर्गत विविध कामे आटोपून दुपारच्या सुमारास मालकी दुचाकी क्रमांक MH 36 AJ 1328 खासगी कामासाठी पवणे येथे गेला होता। दरम्यान खासगी कामे आटोपून घटनेतील युवक दुचाकीनेच रात्रीच्या सुमारास स्वगावाकडे परतत असताना अचानक लाखांदूर ते पवणे राज्यमार्गावरील मोहरी फाट्यानजीक एका अज्ञात ट्रॅक्टरने घटनेतील युवकाच्या दुचाकीला जबर धडक दिली। या धडकेत दुचाकी चालक युवक गंभीररित्या जखमी होऊन जागीच मृत झाला असताना अज्ञात ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून ट्रॅक्टरसह पसार झाला। या अपघाताची माहिती या मार्गावरील प्रवासी नागरिकांसह पवणे पोलिसांना होताच तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे। या अपघाताची नोंद पवणे पोलिसांनी घेतली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक आशिष चिल्लांगे करीत आहेत। बोलेरो गाडी चोरी प्रकरणी तिघांना अटक, लाखांदूर पोलिसांची सर्वोत्तम कामगिरी। एकाच आठवड्यात रात्रीच्या सुमारास दोन भिन्न ठिकाणाहून दोन भिन्न बोलेरो पिकअप गाडी चोरी प्रकरणी पीडित गाडी मालकांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांत अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्यांतर्गत लाखांदूर पोलिसांनी द्रुतगतीने तपास कार्य आरंभित घटनेच्या पुढील अवघ्या 2 दिवसांत बोलेरो गाडी चोरी प्रकरणी तिघांना अटक करण्यात लाखांदूर पोलिसांना यश आले असून सदर कारवाई या वर्षातील स्थानिक लाखांदूर पोलिसांची सर्वोत्तम कामगिरी ठरल्याचे बोलले जात आहे। सदर बोलेरो पिकअप गाडी चोरीची घटना गत 3 ते 4 मार्च रात्री दरम्यान लाखांदूर तालुक्यातील अंतरगाव व 7 ते 8 मार्चच्या रात्री दरम्यान तालुक्यातील डोकेसरंडी येथे घडली होती। या दोन्ही घटनेत अंतरगाव येथून बोलेरो पिकअप गाडी क्रमांक MH 36 F 1280 चोरी प्रकरणी मांदेड येथील परमानंद भरे व 39 वर्षीय व डोकेसरंडी येथून महिंद्रा बोलेरो मॅक्सी गाडी क्रमांक MH 35 K 3075 चोरी प्रकरणी डोकेसरंडी येथील शेखर फाल्गुन चांदेवार व 33 या गाडी मालकांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा नोंद केला होता। त्यानुसार सदर चोरी प्रकरणी तपासांतर्गत रामप्रसाद उर्फ रामा रिकराम रॉय व 30 वर्षीय राहणार चिखला जिल्हा शिवणी मध्य प्रदेश, मोहम्मद शोएब मोहम्मद शाबीर शेख व 20 वर्ष राहणार राऊत नगर नागपूर व मोबिल इस्राइल खान व 37 वर्ष राहणार आदिलाबाद तेलंगणा या 3 विविध राज्यातील चोरट्यांना मुद्देमालासह लाखांदूर पोलिसांनी अटक केली आहे। पोलीस सूत्रानुसार गत 3 ते 4 मार्चच्या रात्री दरम्यान तालुक्यातील अंतरगाव येथून अज्ञात चोरट्यांनी महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी चोरी केल्याची घटना घडली होती। सदर घटनेत पीडिताच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांत गुन्हा नोंदवून 3 दिवस लोटत नाही तोच तालुक्यातील डोकेसरंडी येथील एका आरो प्लांट समोरून महिंद्रा बोलेरो मॅक्सी गाडीची चोरी झाली होती। सदर घटनेत देखील पीडिताच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांत अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा नोंद केला होता। दरम्यान एकाच आठवड्यात दोन भिन्न बोलेरो पिकअप गाड्यांची चोरी झाल्याने तालुक्यातील वाहनधारकांत प्रचंड खडबड माजून दहशत निर्माण झाली होती। सदर दोन्ही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाट यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे व पोलीस नाईक सुभाष शहारे यांच्या नेतृत्वात दोन्ही घटनेचे द्रुतगतीने तपास कार्य आरंभविण्यात आले होते। त्यानुसार घटनेच्या पुढील अवघ्या 2 दिवसांत तालुक्यातील अंतरगाव येथून चोरी केलेल्या महेंद्र बोलेरो पिकअप MH 36 F 1280 क्रमांकाच्या गाडीसह गाड्यांच्या चोरी प्रकरणात चोरट्यांनी वापरलेली ह्युंडाई क्रेटा गाडी क्रमांक MH 49 AS 5475 नागपूर येथून जप्त करून 2 आरोपींना अटक करण्यात आली। तथापि तालुक्यातील डोकेसरांडी येथील आरो प्लांट समोरून चोरून नेलेली महिंद्रा मॅक्सी गाडी घटनेतील अटक झालेल्या चोरट्यांनी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील मोबिल इस्राइल खान या अन्य आरोपीताला विकल्याचे तपासात निष्पन्न झाले। त्यानुसार पुढील दिवशी लाखांदूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे जाऊन डोकेसरांडी येथून चोरी गेलेली महिंद्रा मॅक्सी पिकअप गाडी जप्त करीत चोरीची गाडी खरेदी करत्या आरोपीला अटक केली आहे। एकंदरीत बोलेरो पिकअप गाडी चोरी प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी द्रुतगतीने तपास कार्य आरंभित दोन
दोन्ही घटनेअंतर्गत चोरी गेलेल्या गाड्यांसह चोरी प्रकरणी वापरण्यात आलेली गाडी असे एकूण मिळून 12,50,000 रुपयांच्या मुद्देमालासह 3 आरोपींना अटक केली आहे. दरम्यान एकाच आठवड्यात 2 भिन्न ठिकाणाहून 2 भिन्न बोलेरो पिकअप गाड्यांच्या चोरी प्रकरणी लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाट यांच्या मार्गदर्शनात व पोलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस नाईक सुभाष शहारे, पोलीस अंमलदार राहुल गायदाणे, संदीप रोकडे, उमेश शिवणकर, निलेश चव्हाण, टेकचंद बोर्डे, सैनिक शंकर मेश्राम आदी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी दोन्ही घटनेतील अज्ञात चोरट्यांना मुद्देमालासह अवघ्या 2 दिवसांत अटक केल्याने लाखांदूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तथापि सदर कारवाई ही या वर्षातील पोलिसांची सर्वोत्तम कामगिरी असल्याचे बोलल्या जात आहे. पत्र इथंच संपत आहे. आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहायला